सी 24 तास एक पाऊल पुढे। तर सुरुवात करूयात कोल्हापूर पासून। कोल्हापुरात आज गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतोय। शहरामध्ये ठिकठिकाणी गुढ्या तोरणांनी घर सजलेली आहेत, तर महालक्ष्मी मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे। ऐतिहासिक भवानी मंडपातील कमानीला साखरेच्या आणि फुलांच्या माळांनी सजवण्यात आलेलं आहे। राजाराम महाराजांपासूनची ही परंपरा आजही तितकीच आपुलकीनं जपली जाते आहे। कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराच्या ठिकाणची काही दृश्य आपण आताच पाहिली, कशा प्रकारे आईला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी म्हणून भाविकांनी गर्दी लावलेली आहे, तर आईकडून आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची गर्दी आणि स्वतःची मनोकामना पूर्ण करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं कोल्हापुरातल्या महालक्ष्मी मंदिरामध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात नवीन वर्षाच्या या दिवशी। तर अनेक घरांच्या बाहेर अतिशय पारंपरिक पद्धतीनं गुढी उभारण्यात आलेल्या आहेत। जी 24 तास एक पाऊल पुढे।